노래 와 같이 올라드두 와 같이 올라드두 와 같이 올라드두 राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार अपना राजा राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार अपना राजा आंधी रोके तो आप तूफान तूफान रोके तो आप आग का दरिया युवा उद्योजक हसत मन मिळाऊ दिल खुलास व्यक्तिमत्व दोस्ती दुनियेतील राजा माणूस माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा व्हाईस चेअरमन सर्व शाखा मॅनेजर राजेंद्र निकम प्रदीप दीक्षित विजय पाटील महेश यादव आपल्या राज्याच्या जलसंपदा मंत्री आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश काका मोरेपोटी बाळासाहेब पाटील पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे सुहास वाकळ नाईक साहेब हरबोडे साहेब त्यांचे सर्व अधिकारी ज्यांनी खऱ्या अर्थानं या गावाला विकासाची दिशा दिली ते दांबो आणि मेंढवाचे त्यांचे कुटुंबीय यशवंत शेठ विजय शेठ खरं बघायला गेलं तर ह्या हाल पहिला गावात कधी बांधला असं नाही. यापूर्वी 80 दशकामध्ये गावाची नळ पाणी पुरवठा सुद्धा या गावानं स्वतःच्या पैशामधनं केलेली आहे आणि नंतर या गावामध्ये विकासाची कामं आपल्या गावामध्ये घडावी म्हणून प्राथमिक शाळा नाही माध्यमिक विद्यालय सुद्धा स्वतःच्या पैशातनं उभा केलेला आहे. असे त्यांचे कुटुंबीय श्रीरंग शेठ विजय शेठ यशवंत शेठ दादा उपस्थित सर्व सगळ्यांनी नावं घेत नाही पण साहेबांना मुंबईला यायचं आहे उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघा खरं बघायला गेलं तर मी बोलायला फरक पाहू नका एवढी मार नको. आता सुहास मी सांगितलं की पुन्हा आमचा तावा टाकाव पुढे होईपर्यंत आम्ही कर्तेशीर राहणार पण इथं उठताना मला घरून उठवायला लागलं त्यामुळे लोकांच्या गैरसमज होणार होते की आता शेवटची सभा येणार काय काल रात्रीपासून माझी तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळं मी बोलायचं नाही असं ठरवलं होतं. खऱ्या अर्थाने या गावामध्ये विकासाची कामं सोबाळ करायचा प्रयत्न या गावाने यापूर्वी केला. आता पिंबूत पाणी गावामध्ये आलं आणि लॉकडाऊन झाल्यानंतर सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये आणि मुंबईमध्ये व्यवसायामध्ये असलेली सगळी गावं राहिलेली आणि गेल्या 25 वर्षात ज्यांनी शेताला बाग बघितली नाही ते बरमुडा घालून शेतात काम करत. मी अनेक ठिकाणी गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता जर लॉकडाऊन उठलं नाही काय झालं नाही तर तिथं झाडापुरता व्यवस्था गावात झाली असं त्यांनी सांगितलं. तर जिद्दीचे शेतकरी या तालुक्यामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये आहेत कुठलाही व्यवसाय निवडायचा असला तर तेवढ्या ताकदीने निवडतात त्या यशस्वी होतात. शेतीमध्ये सुद्धा क्रांती करतात द्राक्षबाग असेल डाळिंब असेल अन्य काय भाजीपाल्याचे 25 ट्रक मोठ्यामधून मुंबईला जातात. कष्टाच्या दृष्टीनं या तालुक्यातला मतदारसंघातला शेतकरी आव्हानात्मक काम करतो. आज त्यांच्या गावामध्ये 2-3 दिवसामध्ये बांबर्डे तलावात पाणी येईल
आणि कायमचा दुष्काळ वासुंबे आणि मांबळे तलावाच्या खालती असणाऱ्या सगळ्या गावांचा आहे. साहेब मी तुम्हाला त्यांना डायरेक्टर सांगितलं की ह्या उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्ही करा, पण सतत मी इंजिनियर आहे. सामाजिक कामाची परंपरा असलेल्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झालाय, त्यामुळं त्यामधल्या सगळ्या गोष्टी पुढ्या करून ही 4000 कोटीची योजना यशस्वी झाली ही जगात दिसलं पाहिजे, आजच्या खंडात दिसलं पाहिजे या दृष्टीनं आपल्याला लक्ष घातलं पाहिजे. आणि मी सांगितलं की दसऱ्यानंतर ओने पाऊस पासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पाहणी करायची, जिथं जिथं काय काय करायला पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे योजना यशस्वीरित्या चालण्याच्या दृष्टीने या गोष्टीची गरज आहे. मी मुद्दामून सांगेन की आम्ही ज्यामध्ये विचार केला, पण मला मर्यादा आहे. मी आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, पण साहेब आता तिथं एसी आहे की इंजिनियर आहे. आपण 2 महिन्यानं 2.5 महिन्यानं 3 महिन्यानं रोटेशन येणार, आवर्तन येणार. मधल्या काळामध्ये पिकाला पाणी लागलं तर त्याची सोय असली पाहिजे, या दृष्टीने ते काम करायला पाहिजे. तर मी 172 बंधारे आजपर्यंत पूर्ण करत आलेले, 4 मोठे साठवण तलावावरच झालेले, त्याचबरोबर जे जुने पाडळगाव म्हणजे राजाना बापूंचा उल्लेख झाला, बापू लोकल वर्गाला असल्यापासून भारताच्या दुष्काळामध्ये जे पाडळगाव झाले, उदाहरणार्थ आटपाडीमध्ये बाबासाहेब देशमुखांनी नांदासाहेब मेघरेंनी फिरून ते पाडळगाव तयार केले, त्याचं आता जर आपण खोलीकरण आणि रुंदीकरण करायचा प्रयत्न केला. मी प्रयोग म्हणून 5 पाडळगावाला मंजुरी आणली आणि आज काम चाललं. आता त्या सगळ्या जवळपास 97 पाडळगावांचे अंदाजपत्रक तयार करायला सुरुवात केलेली आहे, ते आणायचं. आणि जर आपण ते काम केलं तर मग मधला जो गॅप आहे आवर्तन सुटायच्या अगोदरचा, त्या काळामध्ये शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही. त्याला कारण आहे, ऊसासारखं पीक एखाद्या 1-2 महिने टक धरू शकेल, पण द्राक्ष डाळिंब ही पिकं धरू शकत नाहीत. तर या योजना सुद्धा पुढच्या काळात राबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा. साहेब दुसरीकडे सांगतो की आतापर्यंत पाणी नव्हतं, त्यामुळे विजेचा प्रश्न असेल संबंध नाही. फोर्टेज पूल आता पाणी आलं, ट्रान्सफॉर्मर फेल, फोर्टेज मिळत नाही म्हटल्यावर मी माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 4 वर्षापासून 4 सबस्टेशन पुढील प्रदान केले, पण हा एक बरवडीचं जे पवन ऊर्जेचं आहे ते वीज वितरण कंपनीला देऊन त्याचं 2 बे बसवायचे आहेत, ते बे बसवून आपण त्यांना मी देऊन टाकतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखी 3 सबस्टेशन करायचा प्रयत्न सुरू केला आहे. ही सबस्टेशन पुरी झाली तर मग पाणी आलं तरी व्होल्टेज प्रॉब्लेम येणार नाही, अशा दृष्टीनं प्रयत्न सुरू केला आहे. साहेब दुसरं असं आहे की गावामध्ये आता वाशिंगामध्ये 30 ट्रान्सफॉर्मर आहे, पाणी आलं नव्हतं त्यावेळेला 33 ट्रान्सफॉर्मर रोड होत नव्हते, आता पाणी आलं 30 रोड म्हणजे रात्री 11 असो 12 असो सकाळी 6 असो माणसं फोन करते की ट्रान्सफॉर्मर फेलला. तर प्रत्येक गावामध्ये आता ट्रान्सफॉर्मरची संख्या कशी वाढवता येईल हे स्वतः बघायच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केला आहे. आणि त्याच स्वतःला आम्ही 2 गोष्टी प्राथमिक घेतलेले आहे की वसुली झाली पाहिजे, त्या वसुलीतले 30% पैसे तिथं खर्च करायचे आहे, ते खर्च करून त्याला गती द्यायच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेला आहे. मला वाटतं या सगळ्या प्रश्नामध्ये आपण मोलाची मदत करावी असे माझी आग्रहाची विनंती आहे. मग अशी वासुकडच्या माजी उपसरपंचांनी सांगितलं की अजून एक राहिलेला आहे, मी मंत्री होय पण मी नम्रपणानं सांगतो मला मंत्री काय व्हायचं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे
की साहेबांना माझ्या योगासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मला तपासायला पत्र दाखवते गोपीनाथ मुंडेने त्यांनी सांगितलं होतं की समय के पहिले किस्मतचे ज्यादा कुछ नहीं मिलता ते मला लागू आहे. त्यामुळं आणि साहेब चौदा साहेब विधानसभेची निवडणुकीला मी उभा राहिलो त्यावेळेला कदाचित तुम्हाला खोटं वाटेल म्हणून मी ते भाषणाची कॅसेट पाठवून दिली. मी लोकांना सांगितलं मी दोन तीन वर्ष दोन तीन वेळा आमदार होतो आता मी उभा राहिलोय तर आमदारच्या मोठेपणासाठी नाही ते मोठेपणा मला यापूर्वी मिळाला. पण 90 साली ज्या सर्वसामान्य माणसाने मला विधानसभेत पाठवलं पैसे जो नव्हते पोलीस वगैरे माहित आहे की घोटपडे आता वाटापासून बसायचे आणि त्यात माणसं पैसे आणून टाकायचे उद्याच्या डिलेची पेट्रोलची सोय व्हायची मग आम्ही प्रचाराला करायचे तिथं ती बाळाजानाकडे पण हजर आहे. अशा माझा मला प्रश्न पडला की या माणसांच्यासाठी आपण काय करू शकतो एखाद्या दुसऱ्याचं काय काम करू शकतो पण त्याच्यापेक्षा सुद्धा जर सर्वसामान्य माणसाला फायदा होत असेल तर शेतीला पाणी आणलं पाहिजे. आणि मी त्यावेळेला पहिली कार्यकर्त्याची मीटिंग घेतली त्यावेळेला सांगितलं की शेतीला पाणी आणणं हे माझं प्राथमिक आहे मला काय व्हायचं हे प्राथमिक नाही आणि शेतीला पाणी आणल्यानंतर मला आमदारकीच्या आनंदापेक्षा शेतीला पाणी आणलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्या दृष्टीत फार मोठा आहे आणि हे माझं अखेर लोकांनी मान्य केलं आणि मला पुन्हा काम करण्याची संधी दिली. साहेब माझी विनंती आहे सुहासनगर बाजूबाजूला बाजूबाजूला सांगितलं मी डायरेक्ट सांग तुम्ही करेक्ट कार्यकर्ता आणखी काय अडचणी करा आमची काय तक्रार पण आमचा सहावा टप्पा आता करेक्ट कार्यक्रम ह्या जनतेच्या इच्छात माझी विनंती आहे की आम्ही काही स्वप्न बघितले आणि मी अनेक वेळा सांगितलं की आज मंत्री असला तर पुन्हा माजी मंत्री होतो पण या मतदार सहावा टप्पा झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये एक गाव असं राहत नाही की त्याच्या विशिष्ट पाणी कृष्णानंद जात नाही हा सगळ्यात मोठा आनंद आहे. माझ्या आपल्याला आग्रहाची विनंती आहे खरं बघायला गेलं तर आता इथं कोण अधिकारी आहेत त्यांच्या इथं तसं म्हणणं बरोबर नाही पण मी तुमच्या प्रधान सचिव तीन झाले एक पहिले जे प्रधान सचिव होते ते पॉझिटिव्ह तर तुम्ही त्यांना मुंबई महानगरकडे येतात. आता ह्या दोन कर्नाटक काय म्हणत आणि आंध्र काय म्हणत अरे मुंबई मुख्यमंत्री झाल्या सांगितलं की अन्न टिकू आढळणार माझी विनंती आहे मी तुम्हाला आकडेवारी देतो आकडेवारी देतो. आता गेल्या वर्षी पाणी आपण टिंबूचं चालू केलं 9 TMC पाण्याचा वापर झाला आपल्याला मिळणाऱ्या पाण्यामध्ये आपण आणि आम्ही काही तडजोड करायला तयार आहे ना आपण ठिबक करत आहोत हे पाणी वाचवू आणि ज्यांना मिळत नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करू असं जर आपण केलं तर सांगली जिल्ह्याचा निश्चित काय पडत मी साहेब वयाने तुमच्यापेक्षा मोठा आहे ज्ञानानं नाही पण आग्रह करून मी सांगतो की तुम्हाला जे खातं मिळालं मग आपलं तुम्ही 10 वर्ष आता म्हणजे तुम्ही योजनांना सजगतेने पैसे देतो कुठल्याही योजनेला कार्यक्षमतेने द्यायला पाहिजे याचा हिशोब तुमच्या डोका आता तुम्ही जलसंपदा मंत्री आहे मला जे मुळी कमी आपण चर्चा करतो त्यावेळेला राजाराम बापूंनी इथे 4 आणि 8 वाजला त्याचा उल्लेख झाला. साहेब तुम्ही जलसंपदा मंत्री म्हणून जर आव्हानात्मक काम केलं तर हा सांगली जिल्हा एक गुंठा सुद्धा निराय राहणार नाही असा भाग आहे आणि माझी नम्र विनंती आहे की माझ्या मतदारसंघाबद्दल बघाल तर हा फळबागांचा तालुका आहे हा निश्चितपणानं परदेशी चलन मिळवून देणारा तालुका होईल असं माझ्या आग्रहाची विनंती आहे. सोन्याचांदीच्या व्यवसायामध्ये या तालुक्यातले आठवडे तालुक्यातले लोक मोठ्या प्रमाणावर आहेत आता या कोरोनामुळं थांबलं
नाहीतर गणपतीच्या सीझनमध्ये मला डिलिव्हर करायला कार्तिका. म्हणून मी भाषणात सांगतो 288 आमदारात मी एकच आमदार आता आहे की त्याचा मतदारसंघ काश्मीरपासून कन्याकुमारी आहे. आणि दुसरं असं आहे की मी एकच आमदार आता आहे की सगळ्या श्रीमंत मतदाराचा गरीब आमदार. तर साहेब मी तुम्हाला एवढीच विनंती करेन, मी सांगितलं आता श्रीमंत मतदाराचा गरीब आमदार आहे, पण गेल्या 30-35 वर्षामध्ये या तालुक्यानं या मतदारसंघानं मला फार मोठी शिकवण दिली आहे. मनाची श्रीमंती आणि लोकांची श्रीमंती हा फार मोठी आहे असं सांगितलं. आणि ती मनाची श्रीमंती लोकांची श्रीमंती आपल्याला प्रयत्न आजपर्यंत करतात. साहेब एखादं पद मिळायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये तुम्ही माझ्या उठा सभेत टाकला तर माझी तक्रार राहणार, पण 6व्या टप्प्यामध्ये तातडीनं जर निर्णय झाला पाहिजे या दृष्टीनं आपण पावलं चुलावेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. 6वा टप्पा झाल्यानंतर आणि त्यामध्ये आता काही आणखी जरा सुधारणा केल्या, राजेवाडीचा तलाव तर या तालुक्यामध्ये सांगोला तालुक्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने पाणी आपण देऊ शकतो. साहेब मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बाकी लोकसभा निवडणूक झाली त्या वेळेला गुणाले साहेब आता सीए त्यावेळेला एस सी होते, त्या आचारसंहितेच्या काळामध्ये एक अधिकाऱ्यांना काम नव्हतं, त्या कामामध्ये त्या वेळेला आपण 6व्या टप्प्याला पैसे पाणी उपलब्ध करू शकतो हे करेक्ट आहे, आयोगाला न अडचण करता सुद्धा आपण करू शकतो हे दाखवून दिलंय. साहेब दुसरं असं आहे खरंच निधी लागत नाही का आपल्याकडे 735 कोटी रुपये शिल्लक आहे, म्हणजे आपण जे पीडीएमचा निर्णय केला त्यामुळे भूसंपादनाचे पैसे आणि कामाचे पैसे हे शिल्लक आहे. आपण 550-700 कोटीमध्ये ती योजना होईल आणि ती योजना होण्याच्या दृष्टीने आपण सहकार्य करावं असं माझ्या आग्रहाची विनंती. साहेब आता माझ्यानंतर तुम्हीच बोलणार आहे, माझी विनंती आहे की तुम्ही जे भाषण केले की सांगली जिल्ह्याबद्दल राहणार नाही, आणखीन एक तासा दिवसांना तुम्ही चौकशी केली तर सगळ्या देशभर तुम्ही 6वा टप्पा देतो म्हणल्या जात आहे. माझी विनंती आहे की राजकारणामध्ये संघर्ष असतो, आमच्या पाठीला संघर्ष करत आहे त्यावर आम्हाला, पण लोकहिताची काम आपल्याला करता यावी यामध्ये मी आनंद मानणारा कार्यकर्ता आहे. दुसरं जे तुम्ही आता महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्षा सिंचन योजनाचं पाणी करा, पण सगळ्यात चांगल्या प्रकारानं टेंबू योजनाच गुणवत्तेची झालेली आहे. मला वाटतं त्या गोष्टीचं सुद्धा निश्चितपणान ते क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. माझी आग्रहाची विनंती आहे, फार वेळ झालेला आहे, तुम्ही घाई गडबडी झाला थोडस माझा तब्येत रात्री बोलायला नसता राजून जर मला बोलता पण मला खात्री आहे की तुम्ही या तमाम दुष्काळ भागातल्या जनतेचे ताण भागवायचा निश्चितपणे प्रयत्न करावा अशी अपेक्षा होती. पण मी माझं छोटं जवळ संपत्ती जाहीर केला.